जीवनात अशा व्यक्तीसाठी कधीही रडू नये जिला तुमच्या अश्रूंची किंमतच नाही। आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो की त्या व्यक्तीला आपली किंमतच राहत नाही। वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपतात। मित्रांनो, काल नाही जमलं म्हणून आज धीर सोडू नका। प्रत्येक दिवस एक नवीन संधी असते। काही गोष्टींना वेळ लागतो पण त्या नक्की पूर्ण होतात। फक्त त्याआधी तुम्ही हार मानू नका, कारण प्रयत्न करणं आपल्या हातात असतं आणि आपण ते करत राहायचं। एक कटु सत्य, लोक तुम्हाला सल्ले देतील, मार्गदर्शन करतील, प्रेरणा देतील, पण ते फक्त तेवढ्यापुरतं। तुमच्या आयुष्यात कितीही समस्या असू देत, त्या फक्त आणि फक्त तुम्हालाच सोडवायच्या आहेत। दुसरे येतील आणि माझ्या जीवनातील समस्या सोडवतील असा अजिबात विचार करू नका, कारण तसं होणार नाही। प्रत्येकाला आपल्या जीवनातील समस्या स्वतःलाच सोडवायच्या आहेत आणि हेच खरं आहे। काहीच मिळत नाही जगात मेहनतीशिवाय, उन्हात उभा राहिल्याशिवाय स्वतःची सावली सुद्धा मिळत नाही। सूक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखू देत नाही। तो सोडता आला की झालं, पण तो लगेच सोडता येणार नाही। पण कठीणही नाही, प्रयत्न करायला काय हरकत आहे। लक्षात ठेवा, एकदा का जर नात्यात क्लिष्टता निर्माण झाली की ते कधीच जुळत नसतात आणि तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनातून कायमचे उतरता। आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात। तोडणं हा क्षणाचा खेळ आहे, पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ आहे। खेचण्यासारखी या जगात सर्वात चांगली गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आपला अहंकार। पायातून काटा निघाला की चालायला मजा येते आणि मनातून अहंकार निघाला की आयुष्य जगायला मजा येते। माणसे प्रेम करण्यासाठी असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो, पण हल्ली गडबड झाली आहे की पैशावर प्रेम केले जाते आणि माणसे वापरली जातात। मित्रांनो, भेटावंसं वाटलं तर माणूस साता समुद्र पलीकडून सुद्धा भेटायला येतो, आणि भेटायचंच नसेल, बोलायचंच नसेल तर रस्त्याच्या पलीकडे उभा असलेल्या माणसाकडे पण दुर्लक्ष केले जाते। परक्यांनी दिलेला मान आणि आपल्यांनी दिलेला अपमान माणूस कधीच विसरत नाही। माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे, कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो। जग गरजेनुसार चालत असतं। बघा ना, थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते, उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो। तसेच तुमची किंमत तेव्हाच होईल जेव्हा तुमची गरज असेल। चला थोडी गंमत। एका म्हाताऱ्याच्या डोक्यावर 8 केस होती। तो सलूनमध्ये गेला, त्याला पाहून न्हावी रागाने म्हणाला, केसांना कापायचे आहेत की मोजायचे आहेत? म्हातारा माणूस हसत म्हणतो, कसा, यावर कलर करायचा आहे। आनंदी जीवनाचा अर्थ हाच आहे की जे आपल्याकडे आहे त्यातच मनसोक्त आनंद लुटणे। चला तर, हसत राहा, आनंदी राहा। पुन्हा भेटूया सुंदर सुविचाराबरोबर, जे आपले जीवन उत्साही करतील।